आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. वाई तालुक्यातील केंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांमधील 10 वर्षाचा मुलगा 200 फूट खोल दरीमध्ये कोसळून गंभीर जखमी झालेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती. या 10 वर्षाच्या मुलाला पाखरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीनं तब्बल 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर दरीतून सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षाच्या मुलावर वाई येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. वाई तालुक्यातील केंद्रगडावर ट्रेकिंग करण्यासाठी सासवड तालुका पुरंदर येथील 7 ते 8 पर्यटक आले होते. त्यांच्यासोबतच हा 10 वर्षाचा मुलगा देखील होता. पावसाच्या रिपरिपीमुळे निसरडी झालेल्या वाटेतून या 10 वर्षाच्या मुलाचा पाय घसरल्यानं तो 200 फूट दरीमध्ये कोसळला होता. यामध्ये त्याला गंभीर इजा देखील झाली होती. या घटनेची माहिती पाखेरी वस्तीतील युवकांना आणि स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी या घटनास्थळी धाव घेऊन या 10 वर्षाच्या मुलाला सुखरूपरित्या दरीतून बाहेर काढलं आहे. चॉकलेट प्रेमींसाठी खुश खबर, राजपुरे स्वीट्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत पौष्टिक आणि चवदार प्युअर चॉकलेट पासून बनवलेली प्युअर चॉकलेट बर्फी. एकदा आमच्या चॉकलेट बर्फीचा आस्वाद घ्या. आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स, राजपथ सातारा, राजपुरोहित स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.